आणि मग त्या दिवशी भूल माझी उतरायचं आधीच मी पत्रकार परिषद पक्षाने सांगितलं घेतली आणि प्रचाराला लागलो. अनेक मतदारसंघाचा मी प्रचार केला, म्हणजे पुण्या म्हणजे 5-6 मतदारसंघ झाले, उल्हासनगर झाला, आता हिंगोलीला मुळकुळेंची सभा घेऊन आता आदरणीय शिवाजीराव गडकरी साहेबांच्या सभेसाठी निघाले. आता सुजय विखेंनी सांगितलं की ताईंची सभा आवश्यक आहे, नक्कीच या सगळ्या पाचही उमेदवारांना मला सभा द्यायची आहे, पण तरी आता प्रत्येकाच्या सभेला जायच्या आणि इथूनच आव्हान करते की या सगळ्या महायुतीच्या उमेदवारांनी आपापल्या भागामध्ये या सर्वांना मोठ्या मतांनी त्यांच्या मतदारांनी विजयी करावं अशा प्रकारचं आव्हान मी यांनी त्यांनी करते. खरंच आहे सभाची मागणी जेवढी आहे तेवढ्या सभा घेणं आम्हाला शक्य होणार. पुन्हा बीड जिल्ह्यातही माझे सगळे उमेदवार सगळ्या पक्षाचे कोणतेही असो, घड्याळ घेऊन असो, दृश्यबान घेऊन असो किंवा भाजपच्या चिन्हावर असो, त्यांना सगळ्यांना थोडं ऑक्सिजन वरती पण गेले की ताई या अरे एवढी सगळी जबाबदारी आहे आणि या पक्षाला महाराष्ट्राचं सरकार घडण्यासाठी आपल्याला योगदान द्यायचं आहे, त्याच्यासाठी मी अफाट कष्ट घेणार आणि कर्णिला साहेब मी तुम्हाला सांगते, तुम्ही अपक्ष निवडून आलतात तेव्हा आपलं सरकार आलं, बरोबर आहे ना? तुम्ही निवडून आल्याशिवाय कसं आहे, जरा मजबूतीने सरकार येत नाही, तुम्ही खूप लकी आहेत आमच्यासाठी. आणि आज तुम्ही निवडून तर येणारच आहे पण महायुतीचं सरकार देखील येणार आहे असा विडाच आम्ही महाराष्ट्रामध्ये उचलला. आता तुम्हाला काय पाहिजे त्याचं तुम्ही जाहीरच मागणी केली. तुम्ही जरी बँकेचे चेअरमन असले तरी सुजय बँकेचे चेअरमनला तुम्ही पैसे वापरता येते, ते लोकांचे पैसे असते, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आता तुम्ही कसं राज्यात एवढे मुख्य माणसं आहे, खूप मोठे माणसं आहेत तुम्ही, विखे पाटील आमच्या पक्षात आलं तर जरा हेवी झालं पक्ष आमचा. हो तुम्ही या पाचही उमेदवारांना चांगले दणकावून मदत करू शकता मला, पण शेवटी बालक आहेत ना तुम्ही जिल्ह्याचे, बरोबर आहे की नाही? जेवढा सुजयसाठी थोडा ढिल्ला झाला कारभार किस्सा तेवढा जर 5 आमदारातला झाला तरी पण चांगलं आहे, आमची काही पंचायत नाही, मला नगरला यायची गरज पडणार नाही. विनोदाचा भाग वेगळा झाला. जर पैशावरच निवडणुका व्हायच्या असत्या ना तर या देशामध्ये मोठ्या मोठ्या उद्योगपतींनी प्रधानमंत्री म्हणून राज्य केलं असतं, सहा वेळा प्रधानमंत्री झाला नसता. पैशाच्या किवावर राजकारण करायचं आणि गुंडागर्दीच्या किवावर राजकारण करायचं असं जर कोणी समजत असेल त्यांच्या समोर मूर्तिमंत उदाहरण आहे ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे. मुंडेसाहेबांचं नाव आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या कुठल्याही माणसाला बघितलं नाही की त्या सभेमध्ये त्याची एखादी आठवण मुंडेसाहेबांशी निगडीत नाही. आणि हे माझ्यावर फार मोठी जबाबदारी, हे फार मोठं पुण्य मला कानामध्ये आढळून अक्षय म्हणतो, काही तुम्ही कुठेतरी लढवायला पाहिजे तर स्वीकार करा, मला यावेळी मला थोडं मूर्ख मुख व्हायचं आहे तर तुमचे महाराष्ट्रात मला नाही. त्या मंचावर बसणारे माझे कुटुंब नाही का, हे माझे भाऊ बहीण नाही का, हे माझा परिवार नाही का? माझ्या एका सभेमध्ये मी आव्हान केल्यावर तुम्ही त्यांना मत देणार नाही का? मग हे नातं काय आहे? हे नातं आपली एक ना जुळली म्हणून नातं आहे. मोठ्या बापाच्या पोटी जन्म घेऊन सुद्धा मोठं होता येत नसतं, त्या बापाने दिलेल्या काट्याच्या रस्त्यावर जावं लागतं. आज हेलिकॉप्टरमध्ये तुमची तयारी, पण हेलिकॉप्टरमध्ये सुद्धा पिठलं भाकरीच खाल्ली आहे मी, पंच भगवान खाल्लेले नाही. आज या राज्यामध्ये एक फेक नरेटिव्ह तयार, त्याचा बळी झाले खूप सारे लोक. सुजय वकील सुद्धा त्याचा बळी झाले. मी तर अवघ्या 6,000 सगळ्या राज्यात देशात लक्ष झालं, अवघ्या 6,000 निवडणूक हरले हो. कर्मिले साहेब मी दिल्लीला गेले ना मोदींच्या शपथ घेतल्या, अर्धे लोक मला शुभेच्छा द्यायचे होते, अर्धे लोक शपथ आहे अर्ध्या लोकांना माहितच नाही पडले तिकडच्या दुसऱ्या राज्याच्या. तर रात्री 10:43 पुढे असं चर्चा टीव्हीवर आली आणि नंतर न्यूजच नाही आली. हिंदी भाषिक लोकांना वाटायचं काही तर मंत्रिपदाची शपथ घ्यायला साडेवेळी घालून तयार होऊन आल्या आणि त्यामुळे अनेक अनाऊन्स करणाऱ्यांना असं वाटलं की मी तिथे शपथ घ्यायला. हे पहा आपण जसं वावरतो, ज्या स्वाभिमानाने वावरतो, ज्या सन्मानाने राजकारणात काम करतो, त्या सन्मानाला कोणत्याही पदाची त्याची तुलना होऊ शकत नाही.
अवघ्या 6,000 ने पडले सुजयनिकेतनला थोड्यात थोडक्यात पराभव मानावा लागला आणि ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सर्वत्र दिसली का कारण एक फेक नॅरेटिव्ह तयार झाला भारतीय जनता पार्टी आली म्हणजे संविधान बदलला मोदीजी आले म्हणजे महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान बदलला आणि मोदीजी जर आले तर अमुक समुदायांना त्रास देतील अमुक करतील तमुक करतील अगदी म्हणजे त्या सीए कायद्याच्या प्रत्येकानी ग्रामपंचायत पर्यंत आपल्या पद्धतीने डोकं लावलं आणि अशा प्रकारे अफवा पसरवण्यात आल्या पण आता त्या अफवांना जनता बिलकुल बिलकुल त्याला बळी जाणार नाही जनतेने डोळे उघडून पाहिलेले आहे की मोदी परत एकदा देशामध्ये सत्तेवर विराजमान झालेले आहेत त्याच मोदी ज्यांनी प्रत्येक महिलेच्या कुटुंबनेचा विचार करून करोडो करोडो शौचालय बांधले प्रत्येक घराघरामध्ये शौचालय बांधले त्याच मोदी ज्यांनी चुली समोर बसणाऱ्या महिलेचा विचार करून तिला दुराड्यापासून गॅसच्या शेगडीपर्यंत आणले त्याच मोदी ज्यांनी शेतकऱ्याची अडचण निर्माण झालेली विचार करून शेतकरी सन्मान योजना निर्माण केली तेच मोदी ज्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये जर पेशंट असेल तर जमीन दागिने विकून त्याचा इलाज करू न शकणाऱ्या लोकांसाठी आयुष्यमान भारत सारखी योजना केली त्याच मोदींचं सरकार असंख्य योजना सांगू शकते बेटी बचाओ बेटी पढाओची योजना सांगू शकते नॅशनल हायवे सांगू शकते अनेक कायदे सांगू शकते पण हे न सांगता मी एवढंच सांगेन की देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आलं आता देशात नरेंद्र मोदींचं सरकार आलं तुम्ही महाराष्ट्र सरकार बदलून करणार का या महाराष्ट्राचा विकास करायचा असेल शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा महिलांचा विकास करायचा असेल तर आपल्याला मोठ्या संख्येने आपले आमदार निवडून पाठवायचे म्हणजे मोदींनी दिलेला विकास डायरेक्ट तुमच्या राहुरीच्या प्रत्येक भागाच्या दारापर्यंत जाणार विकास सरकार केलं
ना दिली आहे आता दुधाच्या बाबतीत सुद्धा सरकारने निर्णय घेतला सोयाबीनच्या बाबतीत सरकारने निर्णय घेतला कधी कधी इंटरनॅशनल मार्केटवर परिणाम झाला नक्कीच आपल्या देशातले शेतकऱ्यांच्या पुढे प्रश्न चिन्ह उभारत त्याच्यावर सुद्धा खास एक कमिटी तयार करून शेतकऱ्याचा माल शेतकऱ्याकडे असताना जास्त त्याचे पैसे देत आहेत त्याच्यावर मोदीजींनी विचार करून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचा तो पण विषय सुरळीत करून दिल्याशिवाय ते राहणार नाही असा मला विश्वास आहे म्हणून मी जरी सभा लवकर दिली आहे तरी मी ही सभा हे भाषण 10 वेळा तुम्ही वाचा या आमच्या शिवाजीराव कर्डिले साहेबांना आणि त्यांच्या बरोबरच्या या सगळ्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा नगरच्या विकासाची जबाबदारी बीड पेक्षाही काकणवर जास्त घेतल्याशिवाय मी राहणार नाही विखे पाटील तर आहेच आहेत म्हणजे दोघेही आहेत मोठे विखे पाटील लहान विखे पाटील दोघे आहेत पण त्यांच्या बरोबरीने मी कारण मत मागायला तुम्हाला पुन्हा करून देऊ का वाऱ्यावर का मत दिली आता का काही करा म्हणू शकत नाही मी वाऱ्यावर सोडणार नाही मी जसा परळीचा प्रेम केला तेवढाच मी पाथर्डीवर प्रेम केलंय आज वचन देते जेवढं बीड जिल्ह्यावर प्रेम केलंय तेवढंच तुमच्या या लोकसभा मतदारसंघावर प्रेम करेल तुमच्या पाठीशी उभे आहे मला स्वतःसाठी काही नको एक मूर्तिमंत उदाहरण आम्ही घालून दिले लोकांनी फायदे घेतले कारखान्याला पैसे घेतले विधान परिषदा घेतल्या सगळे पद उपभोगी आणि पक्ष सोडून गेले पण गर्दीले काय म्हणले काही तुम्हाला वनवास झाला तुम्ही म्हणायला मी म्हणले नाही तर कितीही यातना झाल्या तरी मी आज उभी आहे माझ्या सख्या बहिणीचं तिकीट माझ्या अचानक रात्रीतून माझं जाहीर झालं पण पक्षाचा आर्य शांती मानते निवडणूक लढले काशी लढले तुम्ही पाहिलं माझ्याकडे बघून मतदान केलं लोकांनी 675,000 मत घेतले सगळा प्रवाह विरोधात असताना सुद्धा हरले तरी चेहऱ्यावरचा हसू मावळ दिला नाही गर्दीले साहेब म्हणले बरोबर आहे अरे आपल्याला त्रास देणाऱ्याला तेव्हाच आनंद होतो जेव्हा आपला चेहरा उडत होतो नेहमी हसत राहायचं तुम्ही पण हसत राहता गर्दीले साहेब तुझे तू तर कुठे दुःख आहे हसत राहायचं म्हणजे समोरच्याची जीवचे त्याला वाटतं एवढं वाटलं कोणी हसलं कसे हसतच कसे आपल्याला कुणाचा आपण कुणाचं खातो का कुणाच्या घरच्या जीवावर भरतो का सांगा मला आपल्या घरी कुणी राशन आणून भरायले का मोदी भरते गरीबाच्या घरचं राशन कोण आपल्याला आणले कुणाचे आपण बांधील नाही हसत राहायचं ज्यांना कोणाला आपलं वाईट करायचंय त्याला वाटलं पाहिजे की ह्याच्या चेहऱ्यावरचं हसून श्लोक पावत अत्यंत धैर्याने जीवनाच्या प्रत्येक संकटाचा सामना करायचा चांगले दिवस येतच असतात अंधारातून गेल्यानंतर एक उजेडाची आपल्याला जर कृतीशी रेष दिसली तर पूर्ण लख सूर्यप्रकाश भविष्यामध्ये आपल्यासाठी असतो तुम्ही सगळ्यांनी मला भाषण करता करता शुभेच्छा दिल्या पंकुताई अमुक होतील पंकजाताई अमुक होतील तमुक होतील मला माहित नाही काय होईल पण या महाराष्ट्राच्या या निवडणुकीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा ही पोरगी 5 वर्ष कोणत्याही पदापासून वंचित राहिली असेल किती लढली असेल पण आज तिने या मता महाराष्ट्रामध्ये 40-50 आमदारांचा पोटापासून मनापासून प्रामाणिकपणे प्रचार केला त्याच्यातले सर्वच्या सर्व आमदार विजयी झाले त्यांच्या पाठीमागे उभे हेच मला पाहिजे हीच माझ्यासाठी मोठी बक्षीस आहे मोठी शाबासकी आहे आणि त्याच्यामुळे आता कारखान्याचं वगैरे मदत करून म्हणले बाबा हे कधी साहेब माझ्या कारखान्यात माझ्या कारखान्यात मी चुकलो पण काय करू माझं तर कारखान्याचा इतिहास तुम्हाला माहिती तुम्ही CST चे पैसे जमा करून दिले मला काही पैसे नको आता जाऊ दे तिकडे आता आपण मोकळं म्हणलं मोठं मुसळवाय ते काय असं संस्थामध्ये वगैरे माणूस अडचणीत असतो आपण सरळ चालवायला गेलो तर ती संस्था वाकडीत जात असते त्यामुळे ते ज्याला त्याला जमत आणि पहिलवान लोक असतील हुशार लोकांना वाटते पहिलवान हुशार आहेत का नाही पहिलवान भावनिक असतात मी कालच मी माझे काय चालले की पहिलवानाचा प्रचार करेल आज काल ते आपल्या महेश दादा लांगेचा प्रचार केला तसं आज आमच्या कर्डीले त्या पहिलवान आहेत आणि पहिलवान हुशार असतो पहिलवान हा बजरंग बलीचा भक्त असतो हनुमानाचा भक्त असतो हनुमान काय हनुमान चालीसात काय वाक्य आहे बल बुद्धी विद्या देहु मोही हरहू कलेश विकार म्हणजे आपल्याला बल दे विद्या दे आपल्याला बुद्धी दे आणि आपल्यावर सगळे क्लेश आपल्यावरचे काढू त्यामुळे एक पहिलवानाला प्रत्येक स्नायूची माहिती असते आपल्या शरीरात कसा दंड पेलल्यावर कोणता मसल काम करतो हे त्याला कळतं कशी बैठक मारल्यानंतर कोणत्या मसलवर ताण पडतो हे त्याला माहीत असतं त्यामुळे पहिलवानाचं हे फार हुशार असते ते आणि तेवढे संयमी असते बरोबर आहे ना का आमच्यासारखे कधी चिडचिड करते बीपी लो होते हाय होते एखादी गोष्ट पण मी बघितले जेवढे पहिलवान जास्त बोलत नाही
एकत्रित बोलत होते. कर्डिले साहेब एक अत्यंत हुशार बुद्धिवान पहलवान माणूस आहे. राजकारणातही तुम्ही पहलवानच करावे आणि पहलवान ते पण साधे सुद्धा ते नंबर एकचा पहलवान आहे. काय पहलवानाला नागपूरच्या आखाड्यामध्ये आता या अधिवेशनामध्ये पाठवा असं आवाहन.